नमस्कार मित्रांनो, मी वेळेत स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आकाशी यूट्यूब चॅनल, त्याचं नाव आहे ट्रॅव्हल रिव्ह्यू। तर मित्रांनो, गेल्या जानेवारी महिन्यापासून आपण देखील कुठे ट्रॅकला गेलो नाही, बट आता जस्ट उन्हाळा चालू झाल्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती एक सिरीज चालू करत आहोत। त्या सिरीजचं नाव आहे ऐतिहासिक मंदिरांचा एक आढावा। मित्रांनो, ऐतिहासिक मंदिरांचा एक आढावा म्हणजे नक्की काय करणार आपण या सिरीजमध्ये? तर मित्रांनो, जे पण काही ऐतिहासिक मंदिर आहेत त्यांचा जो इतिहास असतो तो आपण इतिहास सर्व लोकांसमोर आणूयात आणि आपल्या चॅनलला आपण त्याला दाखवूयात। ॲनिमेशन वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट सिनेमॅटिक शॉर्ट दाखवूयात आणि तसंच आधी देखील किल्ल्यांच्या व्हिडिओला जेवढा सपोर्ट केला त्याच किल्ल्यांच्या व्हिडिओला देखील जास्तीत जास्त सपोर्ट करायला मिळते आणि आजचा व्हिडिओ आपण चालू करूया। मित्रांनो, आज आपण अशा एका मंदिराला भेट देणार आहोत, त्या मंदिराचा मोठा शिखर काळ बसल्यामुळे ते मंदिर कोणत्या शैलीतलं आहे हे लोकांना आजपर्यंत माहीत नाही। तर मित्रांनो, चला मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एक सुंदरमधील अपरिचित असं ऐतिहासिक मंदिर, ते म्हणजे आयेश्वर उर्फ ऐश्वरेश्वर महादेव मंदिर। त्यानंतर आपण नवेदारी सफर घेऊ। मित्रांनो, हे जे मंदिर आहेत हे मंदिर सरस्वती नदीच्या काठी बसलेलं आहेत आणि हे जे मंदिराचं जे आपण जे गाभार बघू शकतो हे बघा, आपण मंदिरात जर एंटर केलं तर आपल्याला या ठिकाणी दोन स्तंभ दिसतात, जे असे एकूण चार स्तंभ या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला चार स्तंभ, असे मोजून आठ स्तंभ याचा जो गर्भ आहे तो गर्भ उभा आहेत। आणि आपण आता मंदिरात जाऊयात आणि मंदिराच्या तिसऱ्या चौथ्या खांबाजवळ स्तंभाजवळ या ठिकाणी नंदी विराजमान आहेत। चला, आज आपल्याला समजू शकत नाही, पण हे जे प्रवेशद्वारावर आपण जे बघू शकता, हे जे प्रवेशद्वारावर जे नक्षीकाम आहे त्या नक्षीकामावरून आपल्याला समजू शकतो की मित्रांनो, हे जे मंदिर आहे द्रविड आणि मेस्तर शैलीतलं असावं आणि दवगण म्हणजे मिस्र शैलीतलं असावं आपल्याला आपण असं समजू शकतो। बाकी या मंदिरामध्ये दुसरं कोणतीही गोष्ट आढळून येत नाही की हे मुळात कोणत्या शैलीचं आहे। आणि मित्रांनो, आपण आता महादेवाची जी पिंड आहे या मंदिरातली, महादेव मंदिरातली, आपण या मंदिराचं दर्शन करूयात आणि बाकीचा इतिहास मी तुम्हाला सांगतो।
1997 हे 13व्या शतकात जेव्हा यादव हे मांडलिक देखील नव्हते आणि देवगिरी देखील आपली राजधानी नव्हती तेव्हा हे मंदिर असं बांधलं गेलं असावं असं इतिहासात नोंद आहे. मित्रांनो, हे जे मंदिर आहे हे आईमर देव याने बांधलेलं असावं असं इतिहासकार म्हणतात. आणि बाकी दुसरं काही या मंदिराबद्दल इतिहास आपल्याला कुठे आठवण येत नाही, कोणत्या पुस्तकात या मंदिराचा उल्लेख दिसत नाही. त्याच प्रकारे याचं जोडीचं एक मंदिर म्हणजे ते म्हणजे गोंदेश्वर महादेव मंदिर. पुढच्या वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गोंदेश्वर मंदिराची एक सफर घेऊन येऊया. तुर्तास मी सर्वांची विश्रांती घेतो आणि या व्हिडिओने एंड करतो, थांबवतो. जय हिंद.